उद्धवची रोमांच उभे राहिले आई भवानीचा आशीर्वाद आहे मला मी अनुभवतोय आई भवानीचा आशीर्वाद असल्यानंतर कोणी किती अफझल खान आलं तरी मला परवा आई भवानीचा आशीर्वाद आहे आई भवानीचा आशीर्वाद असल्यानंतर कोणी किती अफझल खान आलं तरी मला परवा दसऱ्यानंतर आपण भेटणार आहोत एक चांगली सुरुवात झाली आहे आणि सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालय माझा आई भवानीवरती विश्वास आहे न्याय देवतेवरती विश्वास आहे त्याच्यामुळे न्याय आपल्याला मिळालाच पाहिजे भवानीचे दर्शन एक तर कैलासनी काय पराक्रम केलं तुम्हाला आणि हे तुमचे प्रतिनिधी आहेत जिथे प्रतिनिधी घट्ट आहे तिथे शिवसैनिक तर घट्ट आहेच राहणारच मात्र तुम्ही आज इकडे येण्याच्या आधी जालना तर आले होते सगळे आता जालनाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे हीच परिस्थिती संपूर्ण राज्यभर आहे ज्यांना तुम्ही सगळ्यांनी खस्ता खाऊन मोठे केले ते खोक्यात गेले समज नाहीये मी तर अजून घराबाहेर पडलेलो जर असे सगळे सैनिक मोजले असते तर दसरा मेळाव्याच्या कितीतरी पटीने एक मेळावा इकडेच झाला आणि बाकी त्यांचे फोन येत आहेत युरोप येत आहेत कुठे काही आपलं वाकडे झालेलं नाहीये भवानी मातेची एक कृपाच आहे आपल्यावरती आणि कृपा ही नुसती कृपा नाही तर तिने दाबून दिलेले की खरे कोण आणि खोटे कोण भाग नाही पण जसं त्यावेळेला एक आपण असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण एक अशी आपली श्रद्धा आहे की भवानी मातेने तलवार दिलेली बरोबर ना ती लढ तशी मी समजते मला दिलेली भवानी मातेने तलवार आपल्यासोबत आलेले आहेत शिवसेनेत आलेले आहेत त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं एक वेगळे पण अशासाठी की होतो ना मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो येणारे त्याही वेळेला अनेक जण आले अनेक जण येऊ शकतात येऊ शकत होते पण आज मुख्यमंत्री नसताना आणि शिवसेना लढत असताना सोबत येत आहेत त्यांचं नाही म्हटलं तरी मला आणि आपल्याला कौतुक हे अधिक असलं पाहिजे तुम्हाला सर्वांना उदंड आरोग्य लाभो असं भवानी मातेच्या चरणी मी साकडे करतो प्रार्थना करतो आणि पुन्हा दसऱ्याला भेटणारच आहोत तोपर्यंत जय हिंद जय भारत